कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना भेटलो आणि आता ग्रामीण या विभागाची त्या ठिकाणी बैठक झाली. शेवटी ते लोक या ठिकाणी परिश्रम घेत असतात, कष्ट घेत असतात आणि आम्ही आमच्या लेवलला जेवढं आम्हाला जमतं त्या ठिकाणी आम्ही करत असतो आणि आम्ही आणि ते असे एकत्रित आल्यानंतर आणि नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली येणारं जे कुठलं इलेक्शन असेल ते लढवण्यासाठी आम्ही तयारी करत असतो आणि आत्ता कुठेतरी ती तयारी या कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये केली जाते आणि ती बघण्यासाठी, ते समजून घेण्यासाठी आणि त्याच्यामध्ये चार गोष्टी अधिकच्या आमच्या अनुभवातून सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. अच्छा, देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये सध्या पोटनिवडणूक चालू आहे, त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार त्या ठिकाणी कैलासवासी रावसाहेब अंतरपूरकर यांचे चिरंजीव त्या ठिकाणी जितेश अंतरपूरकर आहेत, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? नाही, त्या इथं महाविकास आघाडीचा कॅन्डिडेट 100% जिंकेल. तुम्ही जर बीजेपीकडनं असणारा कॅन्डिडेट बघितला, त्याची पार्श्वभूमी त्या ठिकाणी बघितली, तर लोकांनी त्यांना त्या ठिकाणी नाकारलेलं आहे. त्यांच्याबद्दल फार वेगळ्या गोष्टी बोलल्या जातात. कदाचित ते जेव्हा इलेक्शनमध्ये उभे होतात 8 ते 10 गावांमध्ये त्यांना येण्यास बंदीसुद्धा त्या नाकाबंदी त्या ठिकाणी केली गेली होती आणि अशा पार्श्वभूमीचा एखादा उमेदवार जो बीजेपीकडे आजपर्यंत एकसुद्धा उमेदवार नाही, तर त्यांना त्या ठिकाणी आयात करावा लागला. अशा उमेदवारांवर ते लढत आहेत, पण महाविकास आघाडीचाच उमेदवार त्या ठिकाणी निवडून येईल, कारण काँग्रेसने ताकद लावली आहे, राष्ट्रवादी आणि शिवसेनेली आणि मित्रपक्षांनी सुद्धा ताकद लावलेली आहे. नाही, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एखादी व्यक्ती आपल्यापेक्षा मोठी असेल, अनुभवातून जर त्या ठिकाणी त्यांचा अनुभव खूप मोठा असेल तर आपण त्यांना आदर करतोच, पण त्या ठिकाणी भारतीय संस्कृतीचा विसर त्या ठिकाणी त्यांना पडला का काय असा प्रश्न आता सर्वसामान्य लोकंसुद्धा त्या ठिकाणी करायला लागलेत. चूक झाली असेल तर चूक स्वीकारून त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करायलासुद्धा मन मोठं लागतं. काल ती घटना घडली, आजपर्यंत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली नाही, केली का? चला, दीड दोन दिवसानंतर त्यांनी केली, दिलगिरी व्यक्त केली, त्याचं मी स्वागतच करतो. सुजय विखे आणि पार्थ पवार यांचा विमान प्रवास एकाच विमानात एकाच शेजारी बसून ते प्रवास केले आणि राज्याच्या राजकारणात खूप चर्चा चालू आहे त्याची, काय प्रतिक्रिया? नाही, चांगलं आहे, दोन नेते त्या ठिकाणी एका विमानातून प्रवास करतात आणि जे काय तो जो प्रवास आहे तो त्या ठिकाणी चांगल्या चर्चेतून झाला असावा. आणि हीच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे की दोन्ही वेगळ्या पक्षाचे असले तरी त्या ठिकाणी एकत्रित ते चर्चा करू शकतात आणि जी चर्चा झाली ही जगालासुद्धा जाहीरपणे त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगू शकतात. 40 मिनिटाचाच प्रवास होता, तो अजून 1 तासाचा असला तरी 1 तासाची चर्चा त्याच्यामध्ये झाली असते. विषय एवढाच आहे, एकत्रित त्यांनी चर्चा केली आणि ती सकारात्मक असावी असं मला वाटतं. तुमच्या प्रश्नामध्येच उत्तर आहे की राजकीय द्वेष ठेवून त्या ठिकाणी ते कारवाई करतात आणि अशा कारवाई जर त्या ठिकाणी होत असतील त्यातून काही निष्पन्न होत नसतं. 5-6 दिवस ते गेले पण त्यातून काय बाहेर आलेलं नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर कुटुंबाला सुद्धा ते त्रास देत असतील तर लोकांना हे सगळं दिसतं, हे उघड आहे, त्यामुळे लोक समजून घेतील, लोक उत्तर देतील.